नवनीत राणा आपल्याच पक्षाचा राजीनामा देणार? महायुतीत मोठ्या घडामोडींना वेग। लोकसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल 1 ते 24 तासात घोषणा होऊ शकते। त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने दुसरी यादी जाहीर करत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली। मात्र अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही। मात्र यामुळे नवनीत राणा यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे। आता नवी अपडेट समोर आलेली आहे। महायुतीत मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणे निश्चित आहे अशी माहिती मिळत आहे। नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष खासदार नवनीत राणा यांना निवडणुकीत पाठिंबा देणार आहे। कालच आमदार रवी राणांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीसंदर्भात येत्या 2 ते 3 दिवसात युवा स्वाभिमान पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। त्यानंतर नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। भाजपसोबत झालेल्या चर्चेच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा होणार आहे, त्यामुळे नवनीत राणा या भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती।